हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या डिझायनर राणी या चॅनलवरती. तर आज आपण पाहणार आहोत प्रिन्स कट ब्लाऊजचा फ्रंट पार्ट. चला तर मग सुरुवात करूया. तर ही कटिंग करून घेतलेली आहे. तर आपण अगोदर गळ्याचा पार्ट तयार करून घेऊ. ब्लाउज पीस समोरासमोर ठेवून घ्यायचे आणि त्याच्यावरती अस्तर ठेवून घ्यायचं. गळ्याला टिप मारून घ्यायची व त्याच्या समोर दुसरा पार्ट ठेवून त्याच्यावरतीही टिप मारून घ्यायची. एक्स्ट्रा कपडा कट करून घ्यायचा. आणि त्याच्यावरती थोडे थोडे कट मारून घ्यायचे. पूर्ण गळ्यावरती कट मारून झाल्यानंतर त्याच्यावरती एक एक दाब टिप मारून घ्यायची. दोन्ही पार्टला दाब टिप मारून घ्यायची. दोन्ही पार्टवर दाबटीप मारून झालेले आहे. त्याची आता पलटी मारून त्याच्यावरती आणखीन एक शिलाई मारून घ्यायची. शिलाई मारून झाल्यानंतर कापडावरती चारही बाजूंनी अस्तर शिलाई मारून घ्यायची. दोन्ही पार्ट तयार करून घ्यायचे व एक्स्ट्रा कपडा कट करून घ्यायचा. हाही पार्ट सेम तशाच प्रकारे तयार करून घ्यायचे. दोन्ही पार्ट तयार झालेले आहेत. आता आपण त्याचा दुसरा पार्ट तयार करून घेऊ. सेम पहिल्यासारखीच पद्धत. दोन्ही पार्ट समोरासमोर ठेवून घ्यायचे व त्याच्या चारही बाजूंनी शिलाई मारून घ्यायची. दोन्ही बाजूंनी शिलाई मारून झाल्यानंतर एक्स्ट्रा कापड कट करून घ्यायचं. अशाच प्रकारे हाही पार्ट शिलाई करून घ्यायचा. एक्स्ट्रा कापड कट करा. दोन्ही पार्ट तयार झालेले आहेत. आता आपण त्याचा पफ कसा तयार करायचा ते पाहूया. कट जोडताना सुरुवात खालच्या बाजूनेच करायची, म्हणजे वरच्या बाजूने एक्स्ट्रा कपडा कट करता येतो. एकदम व्यवस्थित पफ आलेला आहे. अशाच प्रकारे हाही पार्ट तसाच तयार करून घ्यायचा. दोन्ही पार्ट तयार झालेले आहेत. तुम्ही पाहू शकता किती छान प्रकारे पफ आलेला आहे. आता आपण त्याच्यावरती खालच्या बाजूने पट्टी लावून घेऊया. डबल फोल्ड करून पट्टी लावून घ्यायची. दुसऱ्याही पार्टला सेम तशीच पट्टी लावून घ्यायची. त्याच्यावरती एक दाब टिप मारून घ्यायची व ती फोल्ड करून त्याच्यावरती आणखीन एक टिप मारून घ्यायची. अशा प्रकारे दोन्ही बाजूला पट्टी जोडून तयार आहे. आता आपण त्याला काजी आणि हुक पट्टी जोडून घेऊ. काजी पट्टी डबल फोल्ड करून खालच्या बाजूने जोडून घ्यायची. एक्स्ट्रा कपडा कट करून